कृषि कायद्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आता राज्यामध्ये अत्यंत आक्रमक झाली आहे। पोलीस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात संघर्ष झाला। स्वाभिमानीच्या आंदोलनामध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरमध्ये आंदोलन छेडले गेले। आंदोलकांकडून केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला गेला। पुतळा जाळण्यावरून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली। राज्यात अनेक ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केलं। दिल्लीमध्ये दिल्लीतलं आंदोलन हे पंजाबी शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, उत्तर भारतीय शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, तर ते संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन आहे। आम्ही त्यांच्या मागे ठामपणाने उभा राहू आणि आता मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे, त्यांनी ते केंद्र सरकारला कळवावं। येत्या 2 दिवसांमध्ये दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्यावर चर्चा करून जर तोडगा नाही गेला तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही, हाच इशारा आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे। दिल्ली पोलीस आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये संघर्ष उडाला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपलं आंदोलन राज्यामध्ये अत्यंत आक्रमक केलंय। केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्याच्या विरोधात हरियाणा आणि पंजाब मधल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातही हे आंदोलन सुरू झालेलं आहे।